गृहमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे. मनसेच्या सभेचा अहवाल प्राप्त झालाय. औरंगाबाद पोलिसांनी अहवाल तयार केलाय. राज ठाकरेंच्या इशाऱ्याबाबत चर्चा होणार आहे. पोलीस महासंचालक अहवाल गृहमंत्र्यांना देणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होते. मनसेच्या सभेचा अहवाल प्राप्त झालाय. राज ठाकरेंवरती कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. औरंगाबादच्या सभेमध्ये राज ठाकरेंकडून नियम मोडण्यात आले. 15 अटी दिल्या होत्या, मात्र या अटींचं पालन झालं नाही. औरंगाबाद पोलिसांनी अहवाल तयार केलाय. हा अहवाल गृहमंत्र्यांना देण्यात येणार आहे. राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याबाबत ही चर्चा होणार आहे. येऊ शकत नाही. हिंदुस्थान आहे ना, हनुमान चालीसा बोलू शकत नाही. हिंदुस्थान आहे ना, तुम्ही मीडियाशी बोलू शकत नाही. अरे जे चुकतंय ते आम्ही बोलणार ना मीडिया बरोबर, के चुकीचे वागतायत म्हणून बोलू शकत नाही. ही निर्बंधनं टाकण्यात आली आहेत, आम्हाला तडीपारीची धमकी देण्यात आलेली आहे. हे चुकीचं चाललेलं आहे. सगळं होणार, गुन्हे दाखल होणार, सगळं करणार. आम्ही लढू. आपस में झगड़े पैदा हो और उसका फायदा जो है इलेक्शन में हो वो उनका मकसद है. हिंदू है, मुसलमान है, क्रिश्चियन है, भाई है, भारतीय है, सिख है. डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर का जो संविधान कानून जो है वो सबकी रक्षा करने के लिए समर्थ है. आपले प्रतिनिधी अशोक कारके आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. अशोक, औरंगाबादच्या पोलिसांनी हा अहवाल तयार केलाय, राज ठाकरे यांनी अटींचं पालन केलं नाही असं म्हणण्यात येत आहे. कोणत्या अटींचं पालन केलेलं नाहीये? गायत्री, राज ठाकरे यांना ज्या सभा घेण्याची परवानगी दिली होती त्याच सभेच्या परवानगीमध्ये 15 अटी घातल्या होत्या. त्यामध्ये कुठलेही धार्मिक भावना बळकवणे असं भाषण राज ठाकरे करणार आहेत किंवा त्या व्यासपीठावर होणार नाही. तर 15,000 त्यांना लिमिटेशन दिलेलं होतं त्या ठिकाणी असताना व्यवस्था. आणि तिसरी म्हणजे आवाजाची, हे महत्वाच्या 3 प्रमुख अटी होत्या. बाकी इतर ज्या नेहमीच अटी होत्या, मात्र या 3 पैकी जे आवाज डिसिमल आहे तो 50 नव्हता, तो जवळपास 100 पेक्षा आसपास गेला होता. ह्या एक अटीचा भंग झालेला आहे. त्याचबरोबर गर्दी 15,000 नाही तर जवळपास 40 ते 50 हजाराच्या पुढे गेलेली होती गर्दी. त्यामुळे ह्या 2 प्रमुख अटीचा भंग या ठिकाणी झाला. आपला पाहिलं मित्र अशी माहिती प्रकट मिळेल की ह्या सर्व व्हिडिओग्राफी पोलिसांनी पाहिल्यानंतर हा अहवाल आहे तो औरंगाबाद पोलिसांनी महासंचालक आणि गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे. गायत्री, अशोक, राज ठाकरे यांनी या अटींचं पालन केलेलं नाहीये, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते का? नक्कीच, त्यांना जी परवानगी दिली होती आयोजक राज ठाकरेंवर नाही, परंतु जे आयोजक आहेत त्या आयोजकांवर मात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण की त्यांना ज्यांनी या सभेसाठी परवानगी मागितली त्यांना त्या पत्रामध्ये देताना सांगितले की तुम्ही जर या नियमांचं पालन नाही केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकेल. कारण की आता हा गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जी आहे ती फक्त औरंगाबादहून नाही तर ती गृह मंत्रालयाकडून होणार आहे. कारण की हा एक राजकीय विषय आहे आणि अशा पद्धतीने जर गुन्हे दाखल होत असतील तर सरकारला पण पूर्ण याची पण गुन्हे दाखल होती. कशा पद्धतीने करायचे, कोणते गुन्हे दाखल करायचे, फक्त आयोजकावर करायचे का, इथल्या जिल्हाध्यक्षांवर करायचे का, मंत्र्यांच्या नेत्यावर करायचे, कारण असं करून या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे आहे ते सरकारला यावर निर्णय घ्यावा लागला. आणि त्यानंतर सरकारचे आदेश आले, म्हणजे गृहमंत्रालयाचे आदेश आले, त्यानंतर औरंगाबादचे पोलीस अधिकारी आहेत ते स्थानिक पोलिसांना आदेश देतील आणि त्यानंतर याचे गुन्हे दाखल होतील. धन्यवाद अशोक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.